नुकताच भारताने ढाका येथील प्रथम कसोटी सामना हा जिंकून मालिकेमध्ये 1-0 बढत घेतलेली आहे. मित्र, तुम्हाला असं वाटलं की क्रिकेटच्या टेस्ट मॅच बद्दल काय बोलतात? कारण हा फास्ट खेळचा जमाना आहे, फुटबॉलचा जमाना आताच नुकताच संपलेला आहे. पण टेस्ट म्हणजे क्रिकेट म्हणजे आधीच बोर आणि त्यातल्या त्यात टेस्ट मॅच तर विचारूच नका असं सर्वांचं मत आहे. परंतु ही टेस्ट मॅच ज्याने पाहिली असेल किंवा ज्याने ऐकलं असेल त्याला समजलं असेल की ही अतिशय रोमांचकारी टेस्ट मॅच होती. T20, T50, World Cup, 50 One Day International यांच्यापेक्षाही ही रोमांचक अवस्थेतील टेस्ट मॅच होती. म्हणून मी खास हा बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटवरचा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करत आहे. ज्यांनी ज्यांनी ही टेस्ट मॅच पाहिली नसेल त्यांनी एक आनंद त्यांनी ते मुकलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. पण नाराज होऊ नका, तुमच्यासाठी मी याचा वृत्तांत देत आहे. या टेस्ट मॅच मधलं वैशिष्ट्य म्हणजे भारताने पहिल्या मॅच डावामध्ये 87 आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या डावामध्ये बांगलादेशाचे जवळजवळ 150 पुढे गेल्यानंतर 7 पडल्या होत्या. 87 जर सोडले आघाडीचे तर फक्त 70 वरती त्यांच्या 7 होत्या. पण त्यांचा कॅप्टन जो होता तो होता खेळत होता आणि लिटल दास आठवला ना, तो लिटल दास ज्याने आपल्या तोंडचं पाणी पडलं होतं वन डे मध्ये T20 मध्ये की पण अचानक पाऊस आला आणि त्यानंतर पहिल्या का 2-3 चेंडू मध्ये त्याचा बळी गेला म्हणून आपण तो वाचलो त्या गावातून, नाहीतर आपला पराभव झाला असता. मित्र, ही बांगलादेशची टीम जी आहे ना ही अतिशय खूप चांगली जरी नसली तरी यातले खेळाडू खूप छान आहेत. मला आठवत की लिटल दासच्या आधी जो कॅप्टन होता शाकिब, तो त्याचा चेहरा इतका स्माइली असायचा आणि T20 वर्ल्ड कप मध्ये डिक्लेअर केलं होतं की आम्ही जिंकण्यासाठी नाही आलो, आम्ही खेळण्यासाठी आलो, खेळण्याचा आनंद घेण्यासाठी आलो. आणि मित्र, खेळामध्ये हेच महत्वाचं असतं. तर त्या लिटल दासने आपले सूत्र, कॅप्टन आहे तो टेस्ट मध्ये, त्याने सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि 73 खेळी करून साजेसा स्कोर असा केला. आता तो साजेसा स्कोर नव्हता कारण मागच्या जो पहिला डावाचा लीड आहे तो सोडल्यानंतर भारताला फक्त 145 पाहिजे होत्या आणि भारत ह्यो जिंकणार असं सर्वांना वाटत होतं आणि त्याप्रमाणे सुरुवात झाली. पण तुम्हाला गंमत सांगतो की यामध्ये पहिल्याच दिवशी 4 भारताने गमवल्या होत्या आणि 50 सुद्धा जेमतेम रन झालेले होते. बघा मित्र, म्हणजे किती कठीण होतं. आणि पण काय झालं माहितीये का तुम्हाला, की 5 जे टॉपचे बॅट्समन आहे त्यांनी 5 मिळून फक्त 25 केल्या. बघा, फक्त 25 केल्या आणि सर्व बॉलर्सनी ही टेस्ट मॅच जिंकून दाखवलेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो वाटा होता तो म्हणजे अश्विन, त्याने नाबाद 42 केल्या. एवढेच नाही तर शेवटच्या एका ओव्हरमध्ये त्याने 16 ठोकून डायरेक्ट विजय मिळवून दिला. बघा, म्हणजे T20 किंवा 50 One Day International मध्ये सुद्धा 16 म्हणजे मोठ्या संपले जातात. पण इथे तर टेस्ट मॅच मध्ये जो बॉलर आहे बॅट्समन नाही, त्याने जिंकण्याचं किंवा हे हारण्याचं टेन्शन असताना सुद्धा शेवटच्या ओव्हर्समध्ये 16 काढून नाबाद 42 काढल्या. त्याच्या आधी पायात रचला तो अक्षर पटेल. अक्षर पटेलचं काय झालं की त्याला 2 झाल्यानंतरच 4 नंबरवरती खेळायला पाठवलं. आपल्या कॅप्टनची ती चाल यशस्वी ठरली आणि त्याने त्याची ती त्या 4 स्थानाची निवड सार्थक ठरवली. त्याने 34 काढल्यात आणि संघाला एक चांगली धावसंख्या मिळवून दिली. पण त्याच वेळेस गेट ऑफचे खेळाडू होते, मग तो राहुल असो, पुजारा असो, शुभम गिल असो, इवन कोहली सुद्धा आणि पंत सुद्धा, हे 5 खेळाडू अतिशय स्वस्तात म्हणजे 25 बाद झाले. त्यामुळे भारताला अगदी पराभवाच्या छायामध्ये भारत होता. परंतु शेवटच्या म्हणजे शेवटच्याने म्हणतात 7 आउट झालेले होते. त्यानंतर आला आपला श्रेयस अय्यर,
पण त्याला उत्कृष्ट साथ दिली अश्विनने आणि दोघांनी नाबाद 71 धावा काढल्या आणि ही टेस्ट मॅच जिंकली. ढाका येथील झालेली ही पहिली टेस्ट मॅच जिंकली. मित्र तुम्हाला वाटले की बांगलादेशला हरवलं म्हणजे काय, नाही तसं नाहीये मित्र, लक्षात ठेवा. आपल्या मैदानामध्ये आपल्या प्रेक्षकांच्या सपोर्ट वरती आपल्या ग्राउंड वरती कोणत्याही देशात जाऊन त्या संघाला त्यांच्या देशात जाऊन त्यांच्या ग्राउंड वर त्यांच्या प्रेक्षकांच्या पाठिंबा असताना हरवणं फार कठीण असतं. आणि बांगलादेश तर विशेषतः बांगलादेश हा लढवय्या खेळाडूंचा संघ असल्यामुळे त्यांना हरवण्यामध्ये फार विशेष गोष्ट आहे. आणि खरोखरच चांगली कसोटी होती ही, बॉलरसाठी चांगली होती. बघा की पहिले 5 खेळाडू आउट झाले 25 धावांमध्ये आणि नंतरच्या खेळाडूंनी हे 154 धावाचं जे टार्गेट होतं ते सहज त्यांनी क्रॉस केलं. 71 धावाची नाबाद भागीदारी त्यांनी केली. त्यात मोठा वाटा होता अश्विनचा. हा अश्विन हा खरोखर वेळ पडेल त्यावेळेस चांगला बॅटिंग करणारा खेळाडू आहे. जरी तो बॉलर असला तरी आज तर त्याने कमालच केली. नाबाद 42 आणि त्यातील 16 धावा शेवटच्या षटकात काढून 16 धावांची गरज असताना त्याने शेवटच्या षटकामध्ये 16, असं वाटलं मला की अजून 2-3 षटक तरी लागतील, 4 षटक सुद्धा लागू शकतात भारताला जिंकायची. आणि सांगता येत नाही त्याच्या मी 2-1 विकेट सारखे पडलं तर, पण नाही अश्विनने ती वेळ देऊ दिली नाही आणि एका षटकात 16 धावा ठोकून भारताला विजयश्री मिळवून दिली. भारताच्या सर्व टीमचं विशेषतः अश्विन आणि अक्षय पटेलचं खास अभिनंदन, अर्थात कॅप्टनला श्रेय जातच, कॅप्टनला सुद्धा अभिनंदन. पण या दौऱ्यामध्ये कॅप्टन असो की कोणी, पहिले 5 खेळाडूंनी अतिशय पुअर परफॉर्मन्स दिला. जगप्रसिद्ध खेळाडू कोहली याची तर विचारू नका, पुजारा सुद्धा तसाच झालेला आहे. तर मित्र ह्या तुम्हाला सर्व वृत्तांत मी या टेस्ट मॅचचा देत आहे. बऱ्याच दिवसानंतर मला संधी मिळाली आणि असं वाटलं की आज आपण क्रिकेटवरती व्हिडिओ केलाच पाहिजे, त्याप्रमाणे केला. ज्यांनी ज्यांनी ही मॅच पाहिली नसेल त्यांच्यासाठी खास धन्यवाद.